महाराष्ट्र देशामध्ये नंबर वनवर आहे असं नेहमी सांगितलं जातं, पण कशात नंबर वनवर आहे हे मात्र सांगितलं जात नाही. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये आले होते आणि त्यांनी जवळपास 77,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं उद्घाटन इथं केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नंबर वनवर आहे असं सांगण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे. वारंवार ही गोष्ट आपल्या कानावरती पडते की महाराष्ट्र नंबर वनवर आहे, नंबर वनवर आहे, पण कोणत्या गोष्टीत नंबर वनवर आहे याचा देखील शोध आपण घेतला पाहिजे. NCERBचा डेटा मागच्या वर्षीचा नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि या डेटामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र सध्या सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्येमध्ये देशात नंबर वनवर आहे. मागच्या वर्षी जवळपास 742 सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. कारण काय तर त्यांना रोजगार मिळत नाही आहे. आणि या सुशिक्षित बेकारांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र सध्या नंबर वनवर आहे. दुसरा एक डेटा NCERBचा समोर आलेला आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दररोज 70 महिला या बेपत्ता होतात. अर्थातच याचा आकडा जर आपण बघितला, 70 ने 365 दिवसाला जर आपण गुणाकार करून बघितला तर याचा आकडा 25,000 पुढं जातो. अर्थातच हा 25,000 आकडा फक्त बेपत्ता होणाऱ्या महिलांचा आहे. याशिवाय 36,000 महिला एकूण गायब होतात, त्यातल्या 10,000 महिला पोलिसांना सापडतात किंवा परत येतात. यातल्या जवळपास 25,000 महिला या सापडतही नाहीत आणि त्या परतही येत नाही आहेत. त्याच्यामुळं जवळपास 25,000 महिला या महाराष्ट्रामधून दररोज गायब होतात. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि लाडकी बहीण योजना ही सुरू असतानाच आपल्याला हा डेटा देखील बघावा लागेल की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांची नेमकी स्थिती काय आहे. ज्या 2 राज्यांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू आहे त्या 2 राज्यांमधून सर्वाधिक महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण आहे असं देखील NCERBचा डेटा सांगतो आहे. अर्थातच लाडकी बहीण योजना राबवणारं पहिलं राज्य हे मध्य प्रदेश आहे, तर दुसरं राज्य हे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमधून सर्वाधिक महिला या बेपत्ता होत असतात. महाराष्ट्राचं याचं प्रमाण दररोजचं 70 आहे. 70 महिला आपल्या या राज्यामधून गायब होतात. आणखीन एक महत्त्वाचा आकडा समोर आलेला आहे, तो म्हणजे की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा आकडा काही नव्याने सांगण्याची गरज नाही आहे, पण आपण त्याच्याकडे नेहमी दुर्लक्ष करत आलेलो आहोत की शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्येच होतात का इतर राज्यामध्ये होतात. तर महाराष्ट्र देखील या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये क्रमांक 1 वरती आहे असं देखील सांगितलं जातं. या सगळे आकडे ज्यावेळेस आपण बघतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या असतील किंवा महिलांचं इथून बेपत्ता होण्याचं प्रमाण असेल, ह्या सगळ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्र सध्या क्रमांक 1 वरती आहे. याच्या पाठोपाठ जर आपण विचार केला तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश हे 3 राज्य असे आहेत ज्या राज्यामधून सर्वाधिक महिला बेपत्ता होतात. आणि म्हणून आपण हा आकडा देखील बघितला पाहिजे की नेमकं महाराष्ट्र नंबर 1 वरती कशामध्ये आहे. आता आपण थोडंसं नॅशनल आकड्याकडे जाऊया, राष्ट्रीय आकडेवारीकडे जाऊया. राष्ट्रीय आकडेवारीमध्ये आत्ता जो काही अहवाल आलेला आहे NCERBचा, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. महाराष्ट्रातच नाही आहे तर देशभरामध्ये याचं प्रमाण दुप्पट झालेलं आहे असं NCERBचा डेटा सांगतो आहे. आपण जर 1 वर्षापूर्वीचा आकडा बघितला तर तो होता 6,654 विद्यार्थी दरवर्षी आत्महत्या करत होते, तर यावर्षीचा जो आकडा आहे तो आहे 13,404. अर्थातच हा जो आकडा आहे हा आकडा दुप्पट आहे. म्हणजेच 6,654 आपण जर बघितलं या आकड्याकडे तर मागच्या वर्षीचा आकडा हा त्याच्या दुप्पट झालेला आहे आणि तो जवळपास 13,000 पुढे गेलेला आहे. म्हणजेच दुप्पट विद्यार्थ्यांनी आत्महत्या मागच्या 1 वर्षामध्ये केलेल्या आहेत. याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असू शकतं याचा देखील शोध आपण घेणं गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014, 2019 आणि 2024 या सगळ्या निवडणुकांमध्ये रोजगार वाढवणार असं आश्वासन दिलेलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचे रोजगार वाढलेले नाही आहेत आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आत्महत्या करावी लागत आहे. आणि याचाच आकडा म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालेल्या 742 आत्महत्या आहेत. शिवाय आपल्याला असं दिसेल की विद्यार्थी देखील आत्महत्या करत आहेत, कारण विद्यार्थ्यांच्या समोर देखील प्रश्न आहे की नंतर आमचं फ्युचर काय असेल असा देखील विद्यार्थ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून एका बाजूला सुशिक्षित बेरोजगारांची आत्महत्या होत असताना दुसऱ्या बाजूला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये देखील दुपटीने वाढ झालेली आहे. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढत आहेत याचं देखील आपण गणित लावलं पाहिजे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये मोदी सरकारला अपयश आलेलं आहे का? तर यस, होय, आलेलं आहे. कारण मोदी गव्हर्नमेंटनं आपल्याला सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट होईल, परंतु कुठेही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये देखील या सरकारला अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महिलांच्या सुरक्षेवरती सातत्यानं बोललं जातं, महिलांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. आता जी काही लाडकी बहीण योजना आणलेली आहे, याच्यापूर्वी देखील आपल्याला माहीत आहे की 2014 सुरुवातीला पहिलं जेंडर बजेट मांडलं गेलं आणि पहिलं जेंडर बजेट मांडताना देखील महिलांच्या सुरक्षेवरती भर दिला गेला. परंतु महिलांच्या या सुरक्षेचे कायदे लागू करण्यात आलेले आहेत का? तर याची कुठेही अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला माहिती आहे की अनेक महिलांना न्याय मागण्यासाठी उपोषण करावं लागलेलं आहे, आंदोलन करावं लागलेलं आहे. आणि याचंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपल्याला माहिती आहे की विनीता फोगाट. तिने कितीतरी दिवस उपोषण केलं, आंदोलन केलं, परंतु तिला मात्र शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही. शेवटी ऑलिम्पिकमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं महिला किती सुरक्षित आहेत या देशामध्ये हा देखील प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 38,000 कोटी रुपयाचं बजेट सध्या गव्हर्नमेंटनं मांडलेलं आहे आणि हे बजेट वेगवेगळ्या माध्यमातून पुढं आणलं जात आहे. वेगवेगळ्या खात्याचं बजेट पळवलं जात आहे. याच्यामध्ये सामाजिक न्याय बजेट हे सगळ्यात जास्त पळवलं गेलेलं आहे. आणि आपण जर बघितलं तर या एका बाजूला लाडकी बहीण योजना राबवली जाते आहे आणि दुसऱ्या बाजूला या लाडक्या बहिणींचं गायब होण्याचं प्रमाण देखील हजारोंमध्ये आहे. दररोज 70 महिला गायब होत असतील तर जवळपास हा आकडा वर्षभराचा 25,000 इतका आहे. याच्यामध्ये कुठलंही यश आलेलं नाही आहे त्यांना शोधण्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांवरचे अन्याय अत्याचार कमी व्हायचं नावच घेत नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण नुकत्याच आताचे काही प्रकरणं बघतो आहे, बदलापूरचं प्रकरण आहे, पुण्याचं प्रकरण आहे, लातूरचं प्रकरण आहे, एकामागोयामाग कितीतरी प्रकरणं सध्या देशामध्ये आणि या राज्यामध्ये घडत आहेत. परंतु याला रोखण्यामध्ये देखील आपल्या सरकारला अपयश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्यावरती कुठलीही गोष्ट सरकार बोलत नाही आहे. आता जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रकरण राजकोटचं झालेलं आहे त्याच्यावरती बोललं जात आहे. या प्रकरणामुळे अनेक अशा प्रकरणावरती पडदा देखील पडलेला आहे. नवं प्रकरण येतं आणि जुन्या प्रकरणावरती पडदा पडतो, एवढंच या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये होत आहे. एखादं नवं प्रकरण आलं, समजा आता छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पुतळ्याचं प्रकरण जर तुम्हाला मागे टाकायचं असेल तर एखादं दुसरं मोठं प्रकरण या देशामध्ये घडवावं लागेल, म्हणजे हे देखील आपण विसरून जाऊ. अर्थातच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बदलापूरचं प्रकरण या प्रकरणामुळे दाबलं गेले, पण हे प्रकरण दाबण्यासाठी देखील एक नवं प्रकरण पुढं आणावं लागेल. आणि त्याच्यामुळं आपण सातत्यानं याचा विचार केला पाहिजे की राज्यामध्ये नेमकं काय घडतं आहे, राज्यामध्ये नेमकी परिस्थिती काय निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर फक्त एवढंच घडतंय की पहिलं प्रकरण दाबण्यासाठी दुसरं प्रकरण समोर आणलं जातं. महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगारांच्या आत्महत्या, महिलांचं गायब होण्याचं प्रमाण, अशा काही घटना जर तुम्हाला मागे टाकायच्या असतील आणि नवं सरकार जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला 77,000 कोटी रुपयाच्या या प्रोजेक्टचं उद्घाटन करणं तेवढंच गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नंबर 1 आहे हे सांगणं तेवढंच गरजेचं होतं. आणि आपण हे बघितलं पाहिजे, आपण याचा विचार केला पाहिजे की 77,000 कोटी रुपयामुळे खरोखरच महाराष्ट्र नंबर 1 आलेला आहे का इतर गोष्टीमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे ते दाबण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्र नंबर 1 कशामध्ये आहे तर सुशिक्षित बेरोजगारांच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, महिलांच्या गायब होण्याच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये देखील नंबर 1 आहे आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये देखील नंबर 1 आहे. आणि म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे की आपण नेमके नंबर 1 कशामध्ये आहोत, आपल्याला नेमकं या सगळ्या आकडेवारीबद्दल आणि महाराष्ट्राच्या नंबर 1 असण्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.